पत्रकार भवन ते जुना पुणे नाका या दरम्यान होणाऱ्या उड्डाणपुलाअंतर्गत बाधित मिळकतींपैकी 47 मिळकतदारांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही अशी माहिती पालिका आयुक्त तथा प्रशासक पी शिवशंकर यांनी दिली. या संदर्भात अधिक माहिती देताना पालिका आयुक्त तथा प्रशासक पी शिवशंकर म्हणाले की विजापूर रोड परिसरातील पत्रकार भवन, सात रस्ता, रेल्वे स्टेशन, भैया चौक, नवी वेस पोलीस चौकी, शिवाजी चौक मार्गे जुना पुणे नाका दरम्यान होणाऱ्या उड्डाण पुलाअंतर्गत बाधित मिळकतींची नुकसान भरपाई देण्यात येत असून यात बाधित 47 मिळकतींचा बांधकाम परवानाच उपलब्ध नाही, त्यामुळे या मिळकती बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट होत असल्यानं या मिळकतदारांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही असं आयुक्त पी शिवशंकर यांनी स्पष्ट केलं. दरम्यान पार्क चौपाटी ही येत्या एक महिन्यात रिकामी करण्याचे आदेशही संबंधित विक्रेत्यांना देण्यात आले आहेत अशी माहितीही आयुक्तांनी यावेळी दिली. पार्क चौपाटी संदर्भातील निर्णयासंदर्भात या ठिकाणच्या विक्रेत्यांनी आपला तीव्र विरोध दर्शवला होता. यावरून पालिका प्रशासन आणि विक्रेत्यांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर आयुक्त तथा प्रशासक पी शिवशंकर यांनी आता एक महिन्याच्या आत चौपाटी रिकामी करण्याचे आदेश दिल्यानं विक्रेते अस्वस्थ झाले आहेत.